आज संजय राऊत म्हणाले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गट हा स्वतंत्र निवडणुका लढण्यावर विचार करत आहे. काँग्रेसची कशा प्रकारे तयारी आहे किंवा काँग्रेसची काय भूमिका आहे? मला वाटते की काँग्रेस पक्ष हा राज्यस्तरावर आणि देशात सर्वत्र आहे आणि जर कोणाची स्वतंत्र लढण्याची इच्छा असेल तर काँग्रेस पक्षही कधी स्वतंत्र लढू शकतो आणि मग त्या पद्धतीच्या हालचाली जर महाविकास आघाडीत होत असतील तर मला वाटतं की नेते मंडळी मिळून त्यावर चर्चा करतील. मध्यंतरी तुम्ही देखील बैठका घेतल्या, कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या, कशाप्रकारे काँग्रेसची नागपूर महानगरपालिकेला घेऊन तयारी सुरू झाली आहे? महानगरपालिकेची तयारी आमची मागच्या 3 वर्षाआधीच झालेली आहे, कारण की जेव्हा महानगरपालिकेचा कार्यकाळ संपला आणि त्यावेळेसच आम्ही तयारीला लागलो होतो, परंतु निवडणुका काही झाल्या नाही आहे, शहरातली जनताही आतुर आहे आणि विविध पक्षाचे उमेदवारसुद्धा निवडणुकीसाठी आतुर आहे, कारण की सामान्य जनतेला काम ही महानगरपालिका करत असते आणि लोकांच्या रोजच्या दैनंदिन जीवनातले जे प्रश्न असतात ते महानगरपालिकेशी निगडीत आहे आणि म्हणून सर्वांना आशा आहे की लवकरात लवकर निवडणुका व्हाव्या, आम्ही तयारीत आहोत. आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी भावना देखील व्यक्त केली, बोलून दाखवलं की स्वतंत्र लढलं तर अनेकांना निवडणूक लढण्याची संधी मिळते, पक्ष वाढीस मदत होते. मला वाटतं की स्वतंत्र लढलं तर सगळ्या पक्षांना स्वतःची ताकद माहिती होते की आपण किती पाण्यामध्ये आहो आणि मला वाटतं की स्वतंत्र लढलेलंच चांगलं. तर काँग्रेसची तयारी आहे नागपूरमध्ये? नागपुरात पूर्ण तयारी आहे काँग्रेसची. मित्रपक्षासोबत राहिल्या आघाडीचे तर एक अडचण जाऊ शकते, कारण की त्यांना त्यांच्यासाठी देखील काही जागा सोडाव्या लागेल. मला वाटते याच्या आधीसुद्धा मित्रपक्षांना घेऊन आम्ही निवडणुका लढलेल्या आहे, कुठली अडचण होत नाही, परंतु त्यांच्या पक्षाची भूमिका असेल की आम्हाला एकट्यालाच लढायचं आहे तर काँग्रेसचीसुद्धा भूमिका तशीच असू शकते. तर हे होते विकास ठाकरे, त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे की कुठेतरी जर का स्वतंत्र निवडणुकीला पुढे गेलं तर कार्यकर्त्यांना निवडणूक लढायला संधी मिळते आणि महत्त्वाची गोष्ट की प्रत्येक पक्षाला त्या त्या शहरामध्ये त्यांची किती ताकद आहे हे देखील दिसून पडतं. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.